कस्टमर बैंक बंद वर्किंग चालू सर उद्या परवा कडकडीत लॉकडाऊन मागच्या आठवड्यात सुद्धा सेकंड सॅटरडे असल्यामुळे बँका बंद होत्या. आता उद्या बँका सुरू असणार आहेत तर लोकांना सुविधा कशा पद्धतीने उद्या मिळणार आहेत काय त्याबद्दलचा निर्णय घेतला उद्याच्याला जे आहे उद्या आपला लॉकडाऊनचा पुन्हा शनिवार आणि रविवार हा दिवस येतो आहे. उद्याच्याला ज्या बँका असतील त्या बँकांचे अधिकारी कर्मचारी बँकेंडला त्यांचं काम करतील परंतु ग्राहकासाठी कस्टमरसाठी मात्र बँका उद्या शनिवारसाठी बंद असतील. हा निर्णय संपूर्ण जिल्ह्यासाठी आपण घेतलेला आहे. नंतर सोमवारपासून ही प्रक्रिया रेग्युलर पुन्हा ग्राहकांसाठी बँका उपलब्ध राहतील. माझी रिक्वेस्ट आहे की उद्या बँक बंद असल्यामुळं कुठल्याही ग्राहकांनी बँकेत जायचं म्हणून घरातून बाहेर निघू नका. त्यांची गैरसोय होऊ नये त्यांना ही माहिती कळावी म्हणून आपल्या माध्यमातून हा मेसेज मी सगळ्या नागरिकांपर्यंत देत आहे. सर हा उद्याच्या शनिवारपुरताच मर्यादित कंटिन्यू हा आता सध्या उद्याच्या शनिवारपुरताच आहे पण पुढे आवश्यकता जर भासली तर आपण दर शनिवारी घ्यायचा का बँकेच्या सहकार्याने कारण बँकेकडून हे प्रपोजल हा प्रपोजल जिल्हाधिकारी हा बँकेच्या DLRC चा अध्यक्ष असतो माझ्यापुढे त्यांनी प्रपोजल आणला होता म्हणून शनिवारपुरता निर्णय घेतलेला आहे. पुढे जर रेग्युलर असेल तर आपण तुम्हाला तुमच्या माध्यमातून कळवू. ठीक थँक्यू. हे कशामुळं की आता शनिवार आपला लॉकडाऊन चालतो आहे आणि मुवमेंट टाळण्यासाठी बँकवाले औरंगाबाद शहर में कोविड पॉजिटिविटी रेट में अभी वृद्धि देखी गई है. आज की डेट में लगभग कोविड पॉजिटिविटी रेट 26% के अराउंड है बट डेथ रेट नियंत्रण में है. औरंगाबाद महानगर पालिका के अंतर्गत डेथ रेट 0.85 1% से कम देखा गया है. इसके साथ ही साथ औरंगाबाद महानगर पालिका के अंतर्गत केंद्र सरकार और राज्य सरकार की गाइडलाइंस के अकॉर्डिंग टेस्टिंग कॉन्टैक्ट मैपिंग कॉन्टैक्ट ट्रेसिंग कंटेनमेंट जोन ट्रीटमेंट वैक्सीनेशन इस पांच पिलर्स पर काम किया जा रहा है. इसके साथ ही साथ CCC में बेड्स की संख्या भी बढ़ाई जा रही है एंड DCHC और DCH में भी इस प्रकार से बेड्स नियोजन किया जा रहा है कि बेड्स की संख्या को बढ़ा करके सभी पेशेंट्स को मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर की सुविधाएं उपलब्ध हों. ठीक है थैंक यू. एक छोटी बात मिली थी तुम्हारा दुसरा दिवसी 15 जणांचा मृत्यू झाला त्याचं कारण काय असेल. तुम्ही मागच्या कोरोनाच्या काळामध्ये हे मरणाचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला होता. इनफॅक्ट औरंगाबाद शहरामध्ये ज्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे आता आपला कडे ज्याप्रमाणे वी कॅन सी की परवा आपल्याकडे 962 रुग्ण आढळून आले होते त्याच्यापूर्वी 1000 रुग्ण आढळून आले होते आणि काल आपल्याकडे 1165 रुग्ण आढळून आलेले आहे. तर ज्या प्रमाणावर रुग्णांची संख्येमध्ये वाढ होत आहे त्या प्रमाणावर डेथ मध्ये पण एक सिग्निफिकंट इन्क्रीज आहे. परंतु जर ओवरऑल आपण पर्सेंटेज बघितला तर जे डेथ पर्सेंट डेथ रेट आहे तो 0.85 1% खाली आहे. सर हिंदीमध्ये फक्त एवढंच सांगा की आज रोजी औरंगाबाद शहरामध्ये टोटल कम्युलेटिव्ह एक वर्षमध्ये 44,011 रुग्ण आतापर्यंत आढळून आले होते त्याच्यापैकी 36,309 रुग्ण डिस्चार्ज झालेले आहे आणि कॅज्युअल्टीज 978 कॅज्युअल्टीज आहे. ॲक्टिव्ह पेशंट जे आज आपले फॅसिलिटीमध्ये CCC DCHC आणि DCHमध्ये ॲडमिटेड आहे ते 6,724 आहे. नाव जे टेस्टिंग पर्सेंटेज होता ते जनवरीमध्ये जवळपास आपण 700 टेस्ट करत होतो तो वाढवून आता 5,000 पर टेस्ट पर डे आपण गेलेलो आहे. आपले औरंगाबाद शहरामध्ये आपली जी स्ट्रॅटजी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने 15 मार्च 2021 एक गाईडलाईन इश्यू केलेली आहे. त्या गाईडलाईनमध्ये टेस्टिंग ट्रेसिंग अँड ट्रीटमेंट या स्ट्रॅटजीवर भर दिला गेला आहे.
त्याप्रमाणे औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद महानगरपालिका टेस्टिंग ट्रेसिंग ट्रीटमेंट अँड कंटेनमेंट झोन आणि लास्टमध्ये वॅक्सिनेशन या स्ट्रॅटजीवर काम करत आहे. याप्रमाणे औरंगाबाद शहरामध्ये जनवरीमध्ये जे आपले 30 टेस्टिंग सेंटर होते त्याला वाढवून आता आपण 54 टेस्टिंग टीम्स आपण डिप्लॉय करत आहे. त्या यासोबतच सिटी एंट्री पॉईंट्सवर आपली टेस्टिंग टीम 24/7 डिप्लॉय राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त कंटेनमेंट झोनमध्ये आपली 6 टीम डिप्लॉय होत आहे आणि ते कंटेनमेंट झोनचे सर्व नागरिकांचे टेस्ट करतील. आपले औरंगाबाद शहरामध्ये कंटेनमेंट झोन बंद झाले होते संपले होते परंतु आता रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे त्याच्यामध्ये आता अगेन आपण औरंगाबाद शहरामध्ये मायक्रो अँड मीडियम कंटेनमेंट झोन नोटिफाय करत आहे आणि त्या कंटेनमेंट झोनमध्ये प्रत्येक 50 पेशंटवर आपण एक NGO आणि कार्यकर्त्याची नेमणूक करत आहे. व्हॉलंटियर्स ते त्याच्यावर टेक केअर त्याच्या हेल्थवर टेक केअर करतील. यासोबतच आपले आशा ANM त्यांना पण डेली दररोज त्यांना डिप्लॉय केला जात आहे त्या रुग्णांचे हेल्थ स्टेटसवर वॉच ठेवण्यासाठी. आणि यासोबतच ते रुग्ण जे कंटेनमेंट जे रुग्ण झोनमध्ये जे रुग्ण होम आयसोलेशनचा लाभ घेत आहे ते माझ्या हेल्थ माझ्या हाती मोबाईल ॲपमार्फत आम्हाला अपडेट करू शकत आहे त्याच्यावर आपण ठेवत वॉच ठेवणार आहे. जनवरीमध्ये आपले औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकामार्फत केवळ 3 ॲम्ब्युलन्स कार्यरत होती. अच्छा आता ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवून आपण 17 ॲम्ब्युलन्सवर घेऊन गेलेलो आहे आणि यासोबतच आपण 23 स्मार्ट सिटी बसेस आपण डिप्लॉय केलेली आहे ते पॉझिटिव्ह पेशंटला ये जा करण्यासाठी त्याचा यूज होणार आहे. या वर्ष जे कोरोनाची सेकंड लॉट आलेली आहे त्यामध्ये जे पॉझिटिव्हिटी रेट आहे त्यामध्ये नॉर्मली आतापर्यंत आपल्याला वाढ दिसून येत आहे. औरंगाबाद महानगरपालिकामध्ये अप्रॉक्सिमेटली 27 पॉझिटिव्हिटी रेट आहे. ज्याप्रमाणे आपण टेस्टिंग वाढवलेली आहे त्याच प्रमाणे आपले केसेसची संख्या पण वाढ झालेली आहे. इट्स अ नॉर्मल थिंग. विशेष बाब अशी आहे की या सेकंड वेवमध्ये व्हायरस कंटेजियस जास्त वाटत आहे परंतु त्याची जी विरुलिटी आहे त्याच्याबाबत एक्सपर्ट्स लोक असं सांगत आहे ते कमी आहे. तर ज्याच्यामुळे केसेसची संख्या जास्त आहे परंतु डेथ जे आहे ते ओनली 0.85% डेथ रेट आता दिसून येत आहे. तर हे एक थोडंसं राहतची गोष्टी आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने होम आयसोलेशनबाबत गाईडलाईन्स इश्यू केलेली आहे आणि मेडिकल ओपिनियननंतर आपले नागरिक होम आयसोलेशनच्या अवेल करू शकत आहे. यासोबतच आता वॅक्सिनेशन पर भर देत आपण वॅक्सिनेशनसाठी एक्स्ट्रा मेजर्स घेतलेले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये टोटल आतापर्यंत 33 सेंटर वॅक्सिनेशनसाठी ओपन केले गेले होते त्यामध्ये 17 औरंगाबाद महानगरपालिकाचे सेंटर्स आहे आणि 16 प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आपण परवानगी दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त टेस्टिंग सेंटर वाढवून आपण आता 52 टेस्टिंग सेंटरवर घेऊन जात आहे आणि यामध्ये माझा वार्ड 100% कोविड वॅक्सिनेटेड वार्ड हे मोहीम आपण सुरू केली आहे. यामध्ये सर्व नगरसेवक सर्व जनप्रतिनिधींना आपण सोबत घेत आहे. मेन टार्गेट हे आपली स्ट्रॅटजीचे अंग हे आहे की औरंगाबाद शहरामध्ये जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कमी नाही पडला पाहिजे. याच्यासाठी आपण कोविड केअर सेंटर जे मध्ये बेड संख्या 5000 बेड्स आपण क्रिएट करत आहे. औरंगाबाद शहरामध्ये नॉर्मल बेड्स जे ट्रीटमेंटसाठी अवेलेबल आहे ते 3166 अवेलेबल आहे. सिंपल O2 बेड 1282 बेड अवेलेबल आहे. ICU बेड अप्रॉक्सिमेटली 600 बेड्स अवेलेबल आहे आणि व्हेंटिलेटर्स अप्रॉक्सिमेटली 300 बेड्स अवेलेबल आहे. तर याप्रमाणे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर ची बेडमध्ये बेड्सची संख्या वाढवणे आणि प्लस कोविड वॉर रूम मार्फत हे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर ॲम्ब्युलन्स मॅनेजमेंट पेशंट मॅनेजमेंट टेस्टिंग टीम्स मॅनेजमेंट हे मॅनेजमेंट या प्रमाणावर करणे की कोविड जे सेकंड वेव आहे त्यामध्ये सिच्युएशन अंडर कंट्रोल राहील याच्यासाठी जिल्हा प्रशासन औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन प्रयत्नरत आहे. सर एक प्रश्न तो एक
तुम्ही पण बसा तिथे बाजूला, तुम्ही बरोबर लागून आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या आठवड्यात 11 तारखेपासून आपण पार्शल लॉकडाऊन लावले होते. त्यामध्ये विकेंडमध्ये फुल लॉकडाऊन होतं आणि सर्व नागरिकांनी औरंगाबाद जिल्ह्याचे या पार्शल लॉकडाऊनला आणि विकेंड लॉकडाऊनला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत असताना एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आज रात्री 8 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत, म्हणजे आजपासून पुढील आदेश होईपर्यंत, रात्री 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. यामध्ये काही बाबींना सूट देण्यात आलेली आहे, ते त्या ऑर्डरमध्ये नमूद आहे. म्हणजे सर्व नागरिकांना असं अपील आहे की रात्री 8 च्या आधी सर्वांनी कृपया घरात जावे. ती आवश्यक असेल, औषध घ्यायचं असेल किंवा इतर ज्या बाबी त्या ऑर्डरमध्ये सूट देण्यात आली आहे, ती आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे, कुठल्याही प्रकारची गर्दी टाळावी. जर सर्व नागरिकांनी सहकार्य केले तर लवकरात लवकर या कोरोना पेशंटची संख्या आपल्याला कमी करण्यामध्ये यश येईल. मला अपेक्षा आहे की सर्व नागरिक या आदेशाचं संपूर्णपणे पालन करतील. सर, जाधववाडी बारे में कुछ दे सर जी. सर, जाधववाडीबद्दल आताच जे पठारे साहेब आहेत ते आणि त्यांचे काही सहकारी इथे त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यामध्ये आज दिवसभरात काही अजून चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीने गर्दी कमी करता येईल याबद्दल निर्णय घेण्यात येईल. कशा पद्धतीचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारे सामान्य माणसावर जसे होतात तसे. मला अशा स्वरूपातलं एक पिक्चर काल न्यूजपेपरमधूनही मिळालं, प्रसारमाध्यमाच्या ही माहिती मिळाली. या बाबतीतले अहवाल माझ्या यंत्रणेकडून तसंच पोलीस यंत्रणेकडून मी घेणार आहे की अशी जी बाब घडली तर जे सगळ्यांसाठी जो नियम आहे सामान्य नागरिकाला तशा स्वरूपाचा नियम सगळ्यांसाठी लागू राहील आणि नक्कीच ही बाब माननीय पालकमंत्री महोदयांच्या VC मध्ये सुद्धा डिस्कशनमध्ये आली होती. अशी मी तक्रार म्हणून नाही परंतु की हे याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांना आम्ही रिक्वेस्ट केली की सगळ्या स्तरातून या राजकीय सभा किंवा राजकीय मेळाव्यासारखे जे प्रकार व्हायला नाही त्या प्रकारांना कुठेतरी अटकाव घालण्यात यावा, अशा स्वरूपाचा मुद्दा आम्ही पालकमंत्री महोदयांपुढे मांडलेला आहे.